आदिवासी विद्यार्थ्यांना पुरवल्या जाणाऱ्या दुधामध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये घडलाय. घोडेगाव इथल्या निवासी आदिवासी इंग्रजी माध्यम आश्रम शाळेत हा प्रकार घडला. विद्यार्थ्यांना नाश्त्यामध्ये दूध वाटप करताना टेट्रा पॅकिंगच्या दुधामध्ये जिवंत अळ्या आढळल्यानं खळबळ उडाली. 1.5 महिन्यांपूर्वी आदिवासी विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या आढळल्या होत्या आणि आता नाश्त्यामध्ये दिल्या जाणाऱ्या दुधात अळ्या आढळल्या. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असून हा खेळ कोण खेळतोय असा संतप्त सवाल विचारला जातो. इंग्लिश मीडियम घोडेगाव या ठिकाणी जे विद्यार्थ्यांना दूध वितरण केलं जातं त्या दुधामध्ये अळ्या सापडलेल्या आहेत आणि त्या अळ्या संपूर्ण प्रकल्पामध्ये जेवढे दूध प्रकल्पांतर्गत जेवढ्या आश्रमशाळा येतात त्या आश्रमशाळेमध्ये हे संदिग्ध दूध वितरित केलं जातं. आदिवासी मुलांना वसतिगृहामध्ये जो मागेल तर वसतिगृहात प्रवेश मिळावा, वसतिगृहाच्या जागा वाढू मिळाव्यात, सेंट्रल किचन पद्धती बंद व्हावी आणि अशा ज्या काही घटना वारंवार घडतात या आश्रमशाळांमध्ये वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणार आहेत या सगळ्या घटनांना वाचा फोडण्यासाठी येत्या 7 तारखेला आपण सगळ्यांनी आम्ही सगळ्या आदिवासी बांधवांना आणि जागरूक नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण सगळ्यांनी 7 तारखेला आंदोलनाचा भाग व्हावा. आमचं वरिष्ठ कार्यालय जे आहे नाशिक आणि ठाण्याचं तिकडे आम्ही पाठवतो आहे. तसंच तिथले जे सॅम्पल तसेच 3 ते 4 शाळा ज्या आहेत आमच्या त्यांचे सॅम्पल आम्ही फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंट आहे पुण्याचं त्यांच्याकडे आम्ही पाठवणार आहोत आणि त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.